एकीकडे पंतप्रधान पुण्यनगरीत येणार आहेत, मात्र त्यांच्या दौऱ्याला विरोध होतोय. विरोधी पक्षांनी पुण्यात आंदोलन केलेलं आहे. पंतप्रधानांचं पुण्यात स्वागत नाही असे फलकच आंदोलनादरम्यान झळकवण्यात आले. आंदोलनात युवक क्रांती दलाचे कुमार सप्तर्षी, ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे, शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, काँग्रेसचे नेते मोहन जोशी सहभागी झाले होते. आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. तर थेट पुण्यातून आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. सागर, आजचा पुणे दौरा पंतप्रधानांचा अतिशय महत्वाचा अनेक कारणांनी, मात्र खरं तर मनाई करण्यात आलेली होती पोलिसांकडून आंदोलन करण्यासंदर्भातली, तरीही विरोधकांनी आंदोलन केलेलं आहे. काय अधिकची माहिती आहे, आत्ताची नेमकी काय परिस्थिती आहे आणि काय आता खबरदारी पोलिसांकडून घेतली जाते? सकाळी बरोबर 11 वाजता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी इथून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर येणार आहेत. तत्पूर्वी मंडई या परिसरामध्ये आपण जर ही दृश्य पाहिली तर या ठिकाणी वेगवेगळ्या संघटनांच्या वतीने मणिपूर येथील जो अत्याचार सुरू आहे त्याचा संदर्भ घेत आंदोलन सुरू करण्यात येत आहे. अर्थात त्याच्यामध्ये वेगवेगळे रिपब्लिक पक्ष आहेत, तसंच राष्ट्रवादी काँग्रेस जो शरद पवार गट आहे, तसंच इतर जे आहेत लोक म्हणजे काँग्रेस असेल किंवा इतर पदाधिकारी आहेत ते देखील आलेले आहेत. या सर्वांना इथे आंदोलन करून दिलं जात आहे, पण पुढील काही वेळानंतरनं या सगळ्यांना ताब्यात घेतलं जाईल असं सांगितलं जातं. याचं प्रमुख कारण म्हणजे अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर पंतप्रधान दगडूशेठ गणपतीच्या आरतीला येतील आणि त्यानंतरनं इथून टिळक पुरस्कार यासाठी जात आहेत. या सर्व विरोधकांची एक म्हणणं आहे की पंतप्रधान मणिपूर इथल्या घटनेकडे लक्ष देत नाही आहेत, पण पुरस्कार सोहळे मात्र घ्यायला येत आहेत. पंतप्रधानांचं लक्ष करण्यासाठी यासाठी इथे वेगवेगळे फ्लेक्स लावून हे वेगवेगळ्या घोषणा मोदींच्या विरोधात घोषणा दिल्या जात आहेत. अर्थात शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, तसंच काँग्रेस आणि रिपब्लिकचे वेगवेगळे जे गट आहेत त्यांच्या वतीने अशा स्वरूपाचं आंदोलन करताना इथे दिसून येत आहे. नक्कीच सागर, तुमच्याकडनं पुण्यातले सगळे अपडेट्स घेत राहणार आहोतच. आजचा दौरा आणि दौऱ्यादरम्यानच्या सगळ्याच घडामोडी आपल्याला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत. तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी. छत्रपतींचा विचार म्हणजे